आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या गुरुवार 1 फेब्रुवारी 2024 पासून 6 महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, नवीन वर्षाचा पहिला महिना जानेवारी हा बघता बघता संपत आला आहे. जानेवारी महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. येत्या गुरुवार फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होईल. देशभरामध्ये येत्या गुरुवार 1 फेब्रुवारी पासून काही महत्वाचे नियम बदलणार आहेत. या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होणार आहे. गुरुवार येत्या 1 तारखेपासून बदलणाऱ्या या नियमांबद्दल आधीच जाणून घेणे सर्वांसाठीच महत्वाचे आहे, अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो. चला तर मग एक एक करून जाणून घेऊया काय काय होणार आहेत बदल. नंबर 1, फास्टॅग KYC करणे आवश्यक. वाहन चालकांना येत्या 31 तारखेपर्यंत फास्टॅग KYC प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. NHAI म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 1 व्हीकल 1 फास्टॅग हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. NHAI सूचनेनुसार ज्यांनी अद्याप फास्टॅग KYC पूर्ण केली नाही त्यांना RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार म्हणजेच गाईडलाईन्स नुसार येत्या 31 जानेवारी पर्यंत KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, अन्यथा त्यांना बॅन किंवा ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले जाईल. नंबर 2, IMPS चे नवीन नियम लागू होणार. आता येत्या गुरुवार 1 तारखेपासून अर्थात 1 फेब्रुवारी पासून तुम्हाला लाभार्थ्याचे नाव न जोडता म्हणजे ज्यांना तुम्ही पैसे पाठवत आहात त्यांचे नाव न जोडता आता फक्त तुम्ही त्या लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आणि त्याच्या बँकेचे नाव टाकून पैसे पाठवू शकता. येत्या 1 तारखेपासून थेट तुमच्या बँक खात्यातून 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकता. या बाबतीत NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अलीकडेच मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी एक परिपत्रक म्हणजेच एक आदेश देखील जारी केलेला आहे. आता नंबर 3, SBI होम लोन स्पेशल स्कीम. SBI बँकेद्वारे एक विशेष गृहकर्ज अभियान चालवले जात आहे. यामध्ये स्वस्त कर्ज ग्राहकांना मिळू शकते. SBI वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या ऑफर अंतर्गत बँक ग्राहकांना 65 BPS पर्यंतची सवलत मिळू शकते. होम लोन वर सवलतीची अंतिम तारीख ही 31 जानेवारी 2024 पर्यंतची आहे. आता नंबर 4, सरकारने NPS खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात मोठे बदल केले आहेत. सरकारने NPS नियमात बदल केले असून हे नवीन नियम येत्या गुरुवार 1 तारखेपासून म्हणजेच 1 फेब्रुवारी पासून देशभरामध्ये लागू करण्यात येणार आहेत. PFRDA म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत पैसे काढण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. NPS नवीन नियमानुसार आता येत्या गुरुवार पासून कोणत्याही NPS खातेदाराला एकूण जमा केलेल्या रकमेच्या 25% अधिक म्हणजे जास्तीची रक्कम त्यांच्या खात्यातून काढता येणार नाही. आता नंबर 5, पेट्रोल डिझेलच्या किमती. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबतीत एक मोठी व चांगली बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार तिसऱ्या तिमाहीत सरकारी पेट्रोलियम कंपन्यांचा नफा जवळपास 75,000 कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत सरकार म्हणजेच केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट नुसार देशातील तेल कंपन्या पुढच्या महिन्यात म्हणजे येत्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 10 रुपयांनी कमी करण्याची शक्यता आहे. म्हणजेच पेट्रोल डिझेल 10 रुपयांपर्यंत स्वस्त होण्याची शक्यता आहे. आता नंबर 6, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती बाबतीत सरकारी पेट्रोलियम कंपन्या IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
लिमिटेड म्हणजेच इंडियन गॅस, बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत गॅस आणि एचपीसीएल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एचपी गॅस या सर्व सरकारी कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात. येत्या 1 तारखेला म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी देखील गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार गुरुवार येत्या 1 तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.